नमस्कार मित्रो आज एक वेगळाच विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे खरं तर आपल्याला कल्पना आहे की संगोपन या मासिकाच्या माध्यमातून आपण अल्पवयीन बालकांच्या संदर्भात मात्र प्रौढांनी कशा पद्धतीनं वर्तन करावं यातले वेगवेगळे विषय वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो त्याचाच एक भाग म्हणून संगोपन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण वेगवेगळ्या बालकांशी संबंधित असणाऱ्या विषयांवर भाष्य करण्याचा देखील प्रयत्न करत असतो असाच आजचा विषय देखील एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण आहे काय आहे हा विषय आणि या विषयाची मांडणी करण्याची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की मुळात अल्पवयीन बालकांवरती जे संस्कार केले जातात त्या संस्कारासाठी शाळा कुटुंब समवस्क आणि शेजारी अशा सगळ्याच समाज घटकांचा प्रभाव हा महत्त्वाचा हो ठरणारा आहे अगदी बाळ लहान असल्यापासून बाळावरती जे संस्कार सुरू होतात त्याची मालिका ही अखंडपणे पुढे सुरू असते पण त्यातही सहा वर्षापर्यंत बालकावरती होणारे संस्कार हे चिरकालीन टिकणारे असतात आणि म्हणून सहा वर्षापर्यंतच्या बालकांवरचे संस्कार देखील खूप महत्त्वाचे समजले गेले आहेत आणि म्हणूनच अंगणवाडी सेवांच्या माध्यमातून पोषण आहाराच्या बाबतीत किंवा लसीकरणाच्या सोबतच पूर्व प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे आणि त्याचा दर्जा हा देखील टिकावा यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत आता औपचारिक शिक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर अंगणवाडी केंद्रांपासून सुरू झालेलं पूर्वप्राथमिक शिक्षण हे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा शिक्षणाच्या टप्प्यांमध्ये सुरू राहतं पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की मूल कोणतंही असेल ते ज्या जेवढा काळ शाळा शाळांच्यामध्ये असतं त्याच्यापेक्षाही अधिक काळ ते कुटुंबात असतं आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे पालकांनी केवळ शाळांच्यावरती जबाबदारी न सोपवता आपण स्वतः देखील पालक म्हणून मुलांची जबाबदारी स्वीकारणं ह्या गोष्टींवरती अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे हा विषय मांडण्याची भूमिका एवढ्याचसाठी आहे कारण मी आता जी बातमी तुम्हाला दाखवतो आहे ही बातमी आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पालकांनी स्वतःची भूमिका टाळून चालणार नाही ती आपण स्वीकारली पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून त्या बातमीच्या अनुषंगानं आपण करत आहोत सुरुवातीला आपण ही बातमी काय आहे हे बघूयात आणि त्या अनुषंगानं वेगवेगळे पैलू कसे असू शकतात तेही समजून घेऊयात या विषयाचा मूळ मुद्दा जो आहे तो तामिळनाडूतील एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि ते आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येला शाळेचे प्रशासन आणि शिक्षक हे जबाबदार आहेत अशा पद्धतीची एक याचिका त्या बालकाच्या पालकांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि त्यावेळी सुनावणी दरम्यान पालकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं अधोरेखित करत असताना प्रत्येक गोष्टीला शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनाच गोवण्याचा पालकांच्या प्रवृत्तीवर मद्रास उच्च न्यायालयानं ना ताशेरे ओढलेले आहेत आता मुळात या याचिकेसंदर्भात मुलाच्या आईनं काय आरोप केलेत तर आत्महत्या केलेल्या सतरा वर्षीय मुलाच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयासमोर शाळेचे मुख्याध्यापक सर्वांसमोर मुलांचे केस कापायचे आपल्या मुलासह इतर मुलांची पॅन्ट ब्लेडने फाडायचे बेदम मारहाण करण्यासाठी घाणेरडी भाषा वापरायचे असा आरोप मुलाच्या आईने केलेला दिसून येतो आता यासोबतच माता पित्यांची भूमिका नेमकी काय आहे यावर या न्यायालयाने काय म्हटलंय तेही आपण बघूयात नैसर्गिक पालक असल्याने पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूम बजावलेली भूमिका ही महत्वाची आहे पालकांनी घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी आपल्या मुलांच्या कृत्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते अशा पद्धतीचं मत हे न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे आता या संदर्भामध्ये न्यायालयाची काही निरीक्षणं आहेत त्या निरीक्षणामध्ये ते असं नोंदवतात मुख्या की मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना चांगले नागरिक घडवण्यासाठी काम केल्याबद्दल समाधान देखील न्यायालयाने व्यक्त केले आणि अशा प्रयत्नांना जर परावृत्त केलं तर शिक्षक निष्ठेनं आपलं कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी ही जशी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांची आहे त्याचप्रमाणे पालकांनी देखील त्याच समांतर वर्तन पद्धतीत जर ठेवली तरच हे शक्य आहे बरेचदा असं दिसतं की शाळांच्यामध्ये शिस्त लावण्याचा प्रकार केला जातो प्रयत्न केले जातात आणि दुसरीकडं कुटुंबातून मात्र गैरवर्तणुकीला प्रोत्साहन देणारं वर्तन होत असेल तर अशा वेळेला या शिस्तीला बेशिस्तीचंच अधिक वळण लागतं एक साधं उदाहरण म्हणून घेऊयात की अल्पवयीन मुलामुलींना वाहन चालवायला देण्याला कायद्यानं बंदी आहे अशा परिस्थितीत देखील आज राजरोजपणे शहरी भागात ग्रामीण भागात अल्पवयीन मुलं मुली गाडी चालवताना दिसतात अगदी चौथी पाचवी सहावीची मुलं देखील वाहन चालवतात हे वाहन देतं कोण पालक आणि मग म्हणतात की नाही मुलगा ऐकतच नाही पण मुळात हे पटण्यासारखंच कारण नाही आहे कारण मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून हे सांगू शकतो आपण मुलाशी संवाद साधला त्याला काय योग्य काय अयोग्य हे सांगितलं तर अशा परिस्थितीमध्ये मुलं ऐकतात मुलं ही समजूतदार असतात पालकच त्यांच्या भोवती अनावश्यकपणे काही वर्तुळं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात लहान असताना बाळ बोबडं बोलायला लागतं तेव्हापासून ते काही काही टिंगल करण्याचा एखाद्याची चेष्टा करण्याचा प्रयत्न करत असतं त्यावेळेला शिवी देण्याचा प्रयत्न करत असतं त्यावेळेला पालक त्याचं समर्थन करतात त्याला प्रोत्साहन देतात बाळाला वाटतं की हेच योग्य वर्तन आहे आणि त्याचंच अनुकरण पुढं सुरू राहतं अशा छोट्या छोट्या गोष्टी सातत्यानं घडत असतात आणि या समाजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या ही वळण हे संस्कार मुलामध्ये रुजले जातात आणि तेच पुढं वृद्धिंगत होत असतात आता मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती आली आणि या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळं मुलं इंटरनेटच्या या मायाजालामध्ये गुरफटत गेली असल्याचे दिसून येतं पण या संदर्भामध्ये पालकांची भूमिका काय आहे ही देखील महत्त्वाची आहे पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या दरम्यान मुलांसोबत असतात का याचं लक्ष देखील पालकांनी ठेवण्याची आवश्यकता आहे नाही तो काय ऐकतच नाही आता आमच्यापुढं काय पर्यायच राहिला नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन स्वतःची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न जर पालक करत असतील तर ते संयुक्त ठरणार नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे आता यामध्ये समन्वय निर्माण होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते किंबहुना शाळा व्यवस्थापन समितीनं ती भूमिका बजावली पाहिजे शिक्षकांच्या वर्तनाचा देखील वारंवार अभ्यास झाला पाहिजे त्याचं मूल्यांकन केलं गेलं पाहिजे पालकांनी देखील किंवा शाळा व्यवस्थापन समितीने आपण नेते झाले आहोत असं न मानता शाळेच्या सुधारणांसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेसाठी शाळा व्यवस्थापनाची भूमिका ही महत्त्वाची राहिली पाहिजे एकूणच काय तर विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती संस्कार करण्याची जबाबदारी ही जशी शाळेची आहे तशीच पालकांची आहे आणि पालकांची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे असं माझं मत आहे कसा वाटला हा व्हिडिओ आणि यासंदर्भात आपली मतं काय आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद